संजीवनी नोकरी महोत्सव 2024 संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून सर्व तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर रोजी नोकरी महोत्सवाचा बेरोजगार तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. संजीवनी गेस्ट हाऊस येथे मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. याविषयी अधिक माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले की महाराष्ट्रातील सुमारे 100 नामांकित कंपन्या या नोकरी महोत्सवात येणार असून सुमारे 10,000 नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच त्याच दिवशी उमेदवारांची इंटरव्ह्यू घेऊन पात्र उमेदवारांना लगेच त्याच दिवशी नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. अपंग व्यक्तींसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान उपस्थित होते. वाढत चाललेली बेरोजगारी या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सशक्तीकरण हे आपलं 5 उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून संजीवनीचा नोकरी महोत्सव 2024 आपण या ठिकाणी 5 ऑक्टोबर 2024 शनिवारी संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज भक्तनिवास 1 व 2 या ठिकाणी घेणार आहोत. त्याकरता खरं तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे 65% माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे 2000 साली होतं. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे 1.5 कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला 12 लाख PF अकाउंट्स उघडले गेलेले आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त 1682 कंपन्यांनीच नव्याने PF अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 10 कंपन्यांचे नव्याने PF अकाउंट उघडले. साधारणपणे 20 च्या वर कर्मचारी असतील तर PF अकाउंट त्या कंपनीला घ्यावा लागतं. अंदाजे 10 कंपन्यांचा प्रत्येकी 10-20 जरी कर्मचारी पकडले तरी 200 च्या वर त्या ठिकाणी रोजगार गेल्या 5 वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही. अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही. ती गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 6,500 लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार त्याच्यात घेतलेला नाही. परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये 22-23 आकडा जर बघितला तर भारतामध्ये 1,71,000 लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्याकारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे. आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहे, 2 नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता असल्याकारणास्तव मी इतर आकडे सांगणार नाही. परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या 5 वर्षामध्ये 2100-2200 अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले. त्यामध्ये शहरामध्ये 1500 आणि ग्रामीणमध्ये 2000-हून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये 55 इतके मर्डरचे गुन्हे आहे. त्यामध्ये इतर खुनाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे 30-40 गुन्हे आहे. असे वेगवेगळे बलात्कार, विनयभंग, दरोडा, चोरी, वाळू चोरी, घरफोडी, मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व 3,500-4,000 गुन्ह्यांमध्ये.
आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने युवा सशक्तीकरणाचा कार्यक्रम आपण घेत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ही संजीवनी नोकरी महोत्सव 2024 आयोजन केलेलं आहे. 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याचं आयोजन आहे. यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांकडं संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल, संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत HR पर्यंत आमचं मागणं मांडणी मागणी केली आहे. त्याच्यामध्ये 100 हून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास 10,000 पर्यंत वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे. म्हणून अशी मोठी संधी, सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल, असा मेळावा आपण घेऊ पाहू इच्छित आहेत. त्यामध्ये IT सेक्टर असेल, नॉन IT सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, डिप्लोमा ITI फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड, या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे. या विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर ICICI सारखी नामांकित कंपनी येणार आहे, वेलनेस आहे, एक्साईड आहे, PTM आहे, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, टाटा मोटर्स आहे, ॲक्सिस बँक आहे, महिंद्रा सारखी कंपनी आहे, बजाज आहे, पिरिमल आहे, CIE आहे, ग्रीन IT आहे, अलाइड सॉफ्टटेक आहे, झोमॅटो आहे. या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 100 हून अधिक कंपन्या येणार आहे, 10,000 पर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कवर झालेले आहे. सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी, आलेला माणूस कुठलाही रिकाम्या हाती जाणार नाही आहे. एक तर तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल. नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील, जेवढे लोक पात्र होतील, मग ते 1,000 असतील 2,000 असतील 3,000 असतील त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत. त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील 6 महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सीज आणि HR या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सॲपवर देणार आहोत. संकेतस्थळ त्या ठिकाणी www.sanjivanijobfair.com याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो, ऑनलाईन फॉर्म भरू शकता. QR कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू. जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो. आणि विशेषतः या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे. म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती करेल की आपण देखील, आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहे, प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा. आमच्या महिला असतील, युवती असतील, युवक असतील सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव 2024 आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निमित्ताने विनंती. पणाने त्यांचाही आम्ही विचार केलेला आहे, त्यांच्यासाठी एक स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी
हाऊसकीपिंगचे असतील किंवा इतर कंपन्यांचे आम्ही बोललेलो आहोत. सध्या प्राधान्य सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही दिलेलं आहे, परंतु काही युवकांच्या मागणीस तो आम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी असतील किंवा इतर हॉस्पिटॅलिटी असतील किंवा हाऊसकीपिंग असेल याच्या देखील संधी त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. विनंती. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.